तर विद्यार्थ्यांना एक एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग जे के क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच मी आपल्याला सांगू इच्छितो की जे जे विद्यार्थी ऑनलाईन पैसे कमवू इच्छित असतात बिलकुल माझ्यासारखे तर त्यांना शिकवण्यासाठी की कशा प्रकारे तुम्ही कमवू शकता घरी बसून त्याच्यासाठी एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये आणि त्या चॅनलला व्हिजिट करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या चॅनलचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन जर समज सम्द, समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ पाहता सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा त्या चॅनलचा लिंक आपल्याला दिसून जाईल मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे कोणत्या देशात फक्त चाळीस रात्र खालील पैकी कोणत्या देशामध्ये फक्त चाळीस मिनिटाचीच रात्र असते ऑप्शन क्रमांक तीन एक आहे नॉर्वे हा जो देश आहे या देशामध्ये फक्त आणि फक्त चाळीस मिनिटाचीच रात्र असते पुढचा प्रश्न कोणत्या देशातील जनसंख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्मत असतात कोणत्या देशातील जनसंख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्मत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ऑस्ट्रेलिया या देशाच्या जनसंख्येपेक्षा दरवर्षी भारतामध्ये मुले जन्मत असतात पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशामध्ये एकही झाड नाही ते सांगायचं आहे कोणत्या देशामध्ये एकही झाड नाही आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कतार हा एक असा देश आहे या देशामध्ये एकही झाड नाही आहे पुढचा प्रश्न शरीराच्या कोणत्या भागाला कधीच घाम येत नाही ते सांगायचं आहे शरीरामध्ये असा कोणता भाग आहे ज्या भागाला कधीच घाम येत नसतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो शरीरातील या ठिकाणी जे होठ हा जो भाग आहे या भागाला कधीच घाम येत नसतो पुढचा प्रश्न जगातील कोणत्या देशात कुठल्याही प्रकारचे राष्ट्रगीत नाही ते सांगायचं आहे जगातील कुठल्याही प्रकारचे राष्ट्रगीत नाही ऑप्शन क्रमांक चार युग राहील सायप्रस असा एक देश आहे ज्या देशाचे एकही राष्ट्रगीत नाही पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे मित्रांनो समोर तिबेटमध्ये आढळणारे ब्लॅक डायमंड सफरचंद कशापेक्षा गोड असते ते सांगायचं आहे तिबेटमध्ये आढळणारे ब्लॅक डायमंड सपरचंद खालीलपैकी कशापेक्षा गोड असते ऑप्शन क्रमांक तीन युग राहील शहदपेक्षाही गोड जे आहे तिबेटमध्ये आढळणारे ब्लॅक डायमंड सफरचंद असते पुढचा प्रश्न जगातील कोणत्या देशात सर्व रेल्वे सरकार नाही तर खाजगी कंपन्या चालवतात ते सांगायचं आहे जगातील कोणत्या देशामध्ये सर्व जे रेल्वे आहे ते सरकार नसून खाजगी कंपन्या चालवत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जगातील जपान हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये सर्व जे रेल्वे आहे सरकार नसत चालून एकच खाजगी कंपन्या चालवत असतात पुढचा प्रश्न पाहूया जगातील कोणता पक्षी कधीही जमिनीवर पाय ठेवत नाही ते सांगायचं आहे जगामध्ये असा कोणता पक्षी आहे जो कधीच जमिनीवर पाव ठेवत नसतो तर ऑप्शन क्रमांक दोन विकल मित्रांनो हरियाल असा एक पक्षी आहे जो की कधीच जमिनीवर पाय ठेवत नसतो पुढचा प्रश्न पाहूया जगातील एकमेव देश असा कोणता देश आहे जेथे दोन राष्ट्रपती असतात ते सांगायचं आहे जगामध्ये असा कोणता देश आहे जेथे दोन राष्ट्रपती असतात ऑप्शन क्रमांक चार एक आहे सॅन मरिनो असा एक जगामध्ये देश आहे ज्या ठिकाणी दोन राष्ट्रपती असतात पुढचा प्रश्न जगातील जास्त सर्वात जास्त खोटे बोलले जाणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे जगामध्ये सर्वात जास्त खोटे बोलला जाणारा खालीलपैकी कोणता एक शब्द आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मी ठीक आहे एक असा वर्ड किंवा जे वाक्य आहे जगामध्ये सर्वात जास्त खोटे बोलणारा एक शब्द आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याला नऊ मेंदू आणि तीन हृदय व निळे रक्त असते ते सांगायचं आहे जगातील कोणता असा प्राणी आहे ज्याला नव मेंदू तीन हृदय व निळे रक्त असते ऑप्शन क्रमांक तीन एक राहील ऑक्टोपस हा एक असा प्राणी आहे ज्या प्राण्याला नऊ मेंदू तीन हृदय व निळे रक्त असते पुढचा प्रश्न जगातील कोणत्या देशात काळे मांजर भाग्यवान मानले जाते ते सांगायचं आहे जगातील कोणत्या देशामध्ये काळे मांजर भाग्यवान मानले जात असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जपान हा एक असा देश आहे या देशामध्ये काळे मांजर हे भाग्यवान मानले जात असते पुढचा प्रश्न भारतातील ताजमहालाची प्रत कोणत्या देशात तयार करण्यात आलेली आहे भारतातील ताजमहालाची प्रत खालीलपैकी कोणत्या देशामध्ये तयार केली आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील बांगलादेश या देशामध्ये भारतातील ताजमहालाची प्रत तयार केलेली आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात महागडी नायिका जेनिफर लॉरेसची फी किती आहे ते सांगायचं आहे जगातील सर्वात महागडी नायिका जेनिफर लॉरेन्सची फी ही एकूण किती अरब डॉलर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन एक राहील तीन अब्ज डॉलर जे आहे मित्रांनो जगातील सर्वात महागडी नायिका जेनिफर लॉरेन्स यांची फी आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी नोटेवर असलेले महात्मा गांधी यांची फोटो कोणत्या ठिकाणी काढलेली आहे, आहे। ते सांगायचं आहे नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची फोटो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काढण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक तीन एक राहील मित्रांनो राष्ट्रभवन या ठिकाणी जे आहे महा गांधी यांची नोटेवर असलेली फोटो काढण्यात आलेली होती पुढचा प्रश्न सामान्य माणसाचे हृदय हे एका वर्षात किती वेळेस धडकत असते सामान्य माणसाचे हृदय हे एका वर्षात किती वेळेस धडकत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो सामान्य माणसाचे हृदयचे आहे संपूर्ण एका वर्षामध्ये चार कोटी वेळेस धडकत असते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणत्या शहरात गुटखा थुंकल्याने खाऊन थुंकल्याच्या नंतर तो स्वतःलाच स्वच्छ करावं लागतं ते सांगायचं आहे भारतातील कोणत्या शहरात गुटखा खाऊन थुंकल्याने तो स्वतःला स्वच्छ करावा लागत असतो ऑप्शन क्रमांक दोन एक राहील भारतातील पुणे हे एक असे शहर आहे ज्या शहरामध्ये गुटखा खाऊन थुंकल्याने स्वतःच साफ करावे लागत असते पुढचा प्रश्न पंच्याहत्तर हजार फुलापासून किती ग्रॅम केसर प्राप्त होत असते ते सांगायचं आहे पंच्याहत्तर हजार फुलापासून किती ग्राम केसर हे प्राप्त होत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य राहील पंच्याहत्तर हजार फुलापासून जे आहे चारशे ग्राम फक्त आणि फक्त केसर प्राप्त होत असते पुढचा प्रश्न अवकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये एकूण किती वॅट असतात ते सांगायचं आहे अवकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये एकूण किती वॅट असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो अवकाशातून पडणाऱ्या विजेची जी शक्ती असते ती दहा कोटी वॅट एवढी असते पुढचा प्रश्न जगातील पहिले महायुद्ध कोणत्या योगाने संपले होते ते सांगायचं आहे जगातील सर्वात पहिले महायुद्ध हे खालीलपैकी कोणत्या युगायुगाने संपलेले होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो जगातील सर्वात पहिले महायुद्ध जे आहे अकरा वाजता आणि अकरावा महिना व अकराव्या दिवशी संपन्न झालेले होते पुढचा प्रश्न ट्विटरच्या लोगोमध्ये असलेल्या पक्षाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे ट्विटरमध्ये असलेल्या लोगोमध्ये पक्षाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन योग्य राहील लेरी नावाचा जो पक्षी आहे ट्विटरच्या लोगोमध्ये आहे पुढचा प्रश्न जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे मध्ये रविवारची सुट्टी ही खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो असे वर्ष आहे ज्या वर्षापासून रविवारची सुट्टी देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाने सर्वप्रथम शाळेत परीक्षा सुरू केलेली होती खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वप्रथम शाळेमध्ये परीक्षा सुरू केलेली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील चीन हा एक असा देश आहे ज्या देशाने सर्वप्रथम शाळेमध्ये परीक्षेची सुरुवात केलेली आहे पुढचा प्रश्न जगातील किती देशांमध्ये यूट्यूब बंदी घालण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे जगातील एकूण किती देशांमध्ये युट्यूबवर बंदी घालण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक राहील जगातील एकूण बंदी घालण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न चिंगम खाऊन पोटात पचायला किती वर्षाचा कालावधी लागतो ते सांगायचं आहे चिंगम खाऊन पोटात गेल्या कारणास्तव ते पचण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागत असतो ऑप्शन क्रमांक तीन एक राहील चिंगम जर पोटात गेली तर ते पचण्यासाठी एकूण सात वर्षाचा कालावधी लागत असतो पुढचा प्रश्न पाहूया जगातील कोणत्या देशात एकही ट्राफिक सिग्नल नाही ते सांगायचं आहे जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या देशामध्ये देशा, एकही ट्राफिक सिग्नल नाही ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर तीन राहील भूतान हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये एकही ट्राफिक सिग्नल नाही आहे पुढचा प्रश्न पाहूया गुगल या कंपनीने गुगल मुख्यालयाजवळ गवत कापण्यासाठी कोणता प्राणी ठेवलेला आहे ते सांगायचं आहे गुगल या कंपनीने गुगल मुख्यालयाजवळ गवत कापण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याला खुले सोडलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहिले मित्रांनो गुगल या कंपनीने गुगल कंपनीच्या मुख्यालया जवळचे आहे मोकळे कापण्यासाठी ठेवलेले आहे पुढचा प्रश्न आज ही रस्त्यावर धावणारी जगातील सर्वात जुनी बाईक खालीलपैकी आहे ते सांगायचं आहे आज ही रस्त्यावर धावणारी जगातील सर्वात जुनी बाईक कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिल मित्रांनो बुलेट ही एक अशी एकच बाईक आहे जी की सर्वात जुनी असून आजही रस्त्यावर धावत असते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वात मोठे गाव लहमर हे भारतातील राज्यामध्ये स्थित आहे भारतातील सर्वात मोठे गाव लहमर हे खालीलपैकी आहे ऑप्शन क्रमांक भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात मोठे लहमर गाव स्थित झालेले आहे तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे ठिकाणी भारतातील सर्वात पहिली बँक खालीलपैकी कोणती होती ते सांगायचं आहे भारतामध्ये स्थापन झालेली सर्वात पहिली बँक खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील बँक ऑफ हिंदुस्तान ही एक अशी बँक आहे जी सर्वप्रथम भारतामध्ये स्थापन झालेली होती दुधामध्ये गोणते फळ किंवा वस्तू मिसळून पिल्याने माणूस मरत असतो दुधामध्ये खालील पैकी गोमते फळ किंवा वस्तू मिसळून पिल्याने माणसाचा मृत्यू देखील होऊ शकत असतो ऑप्शन क्रमांक एक दुधामध्ये आंबट फळ किंवा वस्तू मिसळून पिल्याने माणसाचा मृत्यू देखील होऊ शकत असतो आणि ते मित्रांनो या कारणास्तव होत असते दूध आपल्या शरीराला गरम ठेवण्याचे कार्य करते तर आंबट फळ किंवा वस्तू जे आहे आपल्या शरीराला थंड ठेवण्याचे कार्य करत असते आणि हे शरीरामध्ये एकाच वेळेस गेले तर ते एक जहर बनत असते तर पाहूया पुढचे प्रश्न काय आहे रक्तातील अंमलाचे समतोल साधने खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे रक्तातील अंमलाचे समतोल साधने हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सोडियमचे जे आहे रक्तातील अंमलाचे समतोल साधने हे महत्वाचे कार्य आहे पुढचा प्रश्न पाहूया शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये कशाची निर्मिती होत नसते शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये खालीलपैकी कशाची निर्मिती होत नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे जे आहे हेमोग्लोबिनची निर्मिती होत नसते पुढचा प्रश्न पाहूया शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशामार्फत होत असते शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशामार्फत होत असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो शरीराला लोहाची जी प्राप्ती आहे पालक तसेच मेथी या दोन्ही भाजीपासून होत असते पुढचा प्रश्न शरीरामध्ये लोहाच्या अभावी एकूण किती रोग होऊ शकतात ते सांगायचं आहे शरीरामध्ये लोहाच्या अभावी एकूण किती रोग होऊ शकत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील शरीरामध्ये लोहाच्या अभावीचे आहे एकूण दोन रोग होऊ शकत असतात पुढचा प्रश्न पाहूया शरीरातील लोहाच्या अभावी खालीलपैकी असतो ते आहे शरीरातील अभावी कोणता रोग होऊ शकत असतो ऑप्शन क्रमांक योग्य राहील रोग हा जो रोग आहे शरीरामध्ये लोहाच्या अभावी उद्भवू शकत असतो पुढचा प्रश्न शरीरातील लोहाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होऊ शकत असतो शरीरामध्ये लोहाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होऊ शकत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील रक्ताशय हा जो रोग को आहे शरीरामध्ये लोहाच्या हो कमतरतेमुळे उद्भवू शकत असतो तर विद्यार्थ्यांनो आज ही इंटरेस्टिंग जी के सुपर क्लास आपल्याला कसे वाटले नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर मिळतो कारण स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये